Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon. So you never miss any new updates. मेरा नाम रौफ कुरैशी है, मैं एक समाज सेवक हूँ। आज सवेरे मैं यहाँ पर आया स्टेडियम में और देखा कि यहाँ पर दारू की पार्टी की गई है। ये जो चषक था, ये महापौर चषक था, ये महापौर चषक तो नहीं, मैं तो बोलूंगा बीजेपी चषक ही था ये, क्योंकि यहाँ पर कोई दूसरी पार्टी के या कोई भी ऐसी पब्लिक नहीं दिखाई दी जो इन्होंने इतना खर्चा किया और पब्लिक का पैसा वेस्ट किया। पहले तो मैं बोलूंगा यहाँ पर जो ग्राउंड का संरक्षण करने वाले जो व्यक्ति है, जो नगर पालिका के कर्मचारी है, अधिकारी है, इनके ऊपर कानूनी कार्रवाई होनी चाहिए कि पब्लिक प्लेस पे ऐसा इन लोगों ने जो व्यसन का कार्यक्रम किया, दारू पीने का कार्यक्रम किया, मटन चिकन का कार्यक्रम किया, इन लोगों को ये प्लेस पे ये चीज नहीं करनी चाहिए थी, फिर भी इन लोगों ने किया। अगर इसमें रात में जो दारू पीने के लिए जो लोग बैठे थे, इसमें अगर नगर सेवक भी है तो इन लोगों पे भी कार्रवाई होनी चाहिए, क्योंकि पोस्टर पे तो जितने भी देखे गए सारे बीजेपी के नगर सेवक ही दिख रहे हैं, और ये पूरे कार्यक्रम में बीजेपी के नगर सेवकों के अलावा और कोई नहीं था, कोई भी नगर सेवक नहीं था। मैं बोलता हूँ आपको, तो आप मेरा आपसे, जनता से और इधर के अधिकारियों से ये निवेदन है कि जल्दी से जल्दी इनके ऊपर कार्रवाई होवे, और आइंदा से इस ग्राउंड में अगर व्यसन करते हुए कोई दिखाई देवे तो उनके ऊपर फौजदारी गुनाह दाखिल होवे, और ये व्यसन जो कल रात में हुआ है, जो किसी ने दारू पी है, उनके ऊपर फौजदारी गुनाह दाखिल होना चाहिए। ये मेरा आपसे विनंती है। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर काय सांगाल की काल महापौर चषक संपलं, त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारची अवस्था इथे दिसण्यात येते, तर काय सांगाल? मग मी आज सकाळी, मला आज मैदानातून काही जी मुलं येतात खायला, त्यांचा मला फोन आला की साहेब इकडे मोठ्या प्रमाणात इकडे पार्टी झालेली दिसते आहे, तिकडे लोकांनी उलट्या करून तिकडे बेसिन भरलेलं आहे, प्रचंड अस्वच्छता आहे आणि इकडे कोणी इकडे बघायला नाही आहे। तर ते मला समजल्यावरती मी इकडे आलो, तर इकडची ही जी परिस्थिती बघितली ती अतिशय लाजीरवाणी, आणि महानगरपालिका आणि महापौर असतील किंवा जे काही नगरसेवक असतील त्यांच्याकडे अतिशय लाजीरवाणी आणि शर्मेची गोष्ट आहे की तुम्ही इकडे आता बघितलं की अक्षरशः इकडे ही ब्लॅक लेबलच्या दारूची बाटली पडलेली आहे, इकडे मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकची बंदी असलेले ग्लास वापरले गेलेले आणि इकडे दारूची मोठी पार्टी झालेली आहे, आणि तुम्ही बघाल इकडे उलट्या करून खुर्च्यांवरती उलटी केलेली दिसते आहे, आतमध्ये बेसिन तिकडे उलट्या करून भरलेलं आहे। म्हणजे एवढी घाण आणि लाजीरवाणी जी परिस्थिती आहे, हा महापौर चषक महापालिकेला अत्यंत काळी मारणार ही जी घटना आहे, आणि ह्या प्रकरणात आयुक्त यांनी संबंधितांवरती कायदेशीर गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। जर यावर महापौरांनी लक्ष नाही दिलं, आयुक्तांनी लक्ष नाही दिलं, तर काय सांगाल तुम्ही, पुढे काय करायचं? बघा, त्यांनी लक्ष नाही दिलं म्हणजे ह्याचा अर्थ ह्या पार्टीमध्ये ते सगळे सहभागी आहेत, किंवा जे पार्टी करणारे आहेत ती त्यांचीच माणसं आहेत आणि कदाचित त्यांचीच माणसं असणार, कारण का इकडे खुलेआम स्टेज इकडे जो आहे महापौर चषक झाला, मैदान आहे, खेळाचं मैदान आहे, आणि या खेळाच्या मैदानामध्ये स्टेजवरती तुम्ही अशा पद्धतीनं दारूच्या पार्ट्या जर चालत असतील, हे महापालिकेच्या ताब्यातली ही सगळी जागा आहे आणि तिकडे जर अशा दारूच्या पार्ट्या चालत असतील आणि जर आयुक्त आणि महापौर जर काही कारवाई करणार नसतील, तर निश्चितच ही शहरातील खेळासाठी, खेळाडूंसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे आणि महापालिकेची लाजीरवाणी गोष्ट आहे, आणि ही त्याच्यामध्ये त्यांचं सगळ्यांचं संगनमत सहभाग आहे हे असंच म्हणावं लागेल।